प्रलंबित मागण्यांची पूर्तता होण्यासाठी मुंबई येथील आझाद मैदानावर महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेवा कर्मचारी संघटना गडचिरोलीतर्फे दिनांक 5 मार्चपासून आंदोलन सुरू करण्यात आले आहे। आंदोलनाला 5 दिवस उलटून चालले तरीही शासनाकडून अद्याप दखल घेण्यात आली नसल्याची माहिती आंदोलकांनी दिली आहे। आंदोलनाचा विषय असा की 50% पूर्ववत करून 12वी पास असलेल्या आरोग्य सेवक पदाची भरती कोणत्याही शाखेतून करण्यात यावी। 20 फेब्रुवारी 2021 परीक्षेतील उमेदवारांचीच 100% भरती करण्यात यावी। 50% कोठ्यातील बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पदासाठी बोगस प्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच 29/9/2021 अधिसूचनेत बदल करून आरोग्य सेवक पदाची भरती 12वी पास तथा कोणत्याही शाखेतून करण्यात यावी अशी माहिती यावेळी देण्यात आली। साधना काळोखे, मुंबई प्रतिनिधी। मुंबई येथे आम्ही उपोषण करीत आहोत। गेल्या कित्येक दिवसापासून आम्ही संचालक ऑफिस असेल, उपसंचालक असेल, नागपूर विभाग असेल, अकोला विभाग असेल, प्रत्येक ठिकाणी आम्ही निवेदन सादर केले। इकडे तिकडे निवेदन देऊन सुद्धा आमच्याकडे दुर्लक्ष केल्या गेल्या। सदर हंगामी फवारणी कर्मचारी अनुभव प्रमाणपत्र पडताळणी हे परिपत्रक काढून सुद्धा जिल्हा युद्ध कार्यालय पुणे या ठिकाणी बोगस प्रमाणपत्र वाटले गेलेले आहे। आणि त्या बोगस प्रमाणपत्रांमुळे विविध विद्यार्थ्यांवर आमच्यावर दगा झालेला आहे। त्यासाठी आम्ही विविध तक्रार करून सुद्धा काही एक आमच्यावर अन्याय होत आहे, त्या अन्याय दूर करण्यासाठी आम्ही आज आझाद मैदान इथे पोहोचलेलो आहोत। आम्ही जिल्हा युद्ध कार्यालय पुणे यांच्याशी संपर्क साधल्याच्या नंतर ते म्हणतात की आमच्याकडे जुन्या काळामध्ये असे काम केलेले आहे। कुणाशी भेट झालेली नाही। मागील 3 दिवसापासून सतत आम्ही इथे उपोषणाला बसलेलो आहोत। गडचिरोलीवरून 1000 किलोमीटर दूर प्रवास करून आलो आहे आणि आमची सगळ्यांना एक विनंती आहे की लवकरात लवकर आमच्या मागण्या ह्या पूर्ण कराव्या। आज आमच्या परिवारातील एक सदस्य, सर त्यांचं नाव काय? पवार साहेब, त्यांनी आत्महत्या केलेली आहे। महाराष्ट्र राज्य हंगामी क्षेत्र कर्मचारी संघटना आमच्या त्या सदस्याला श्रद्धांजली वाहत आहे।